जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सेवाग्राम इथून नागपूर विधान भवनावर पेन्शन मार्च काढण्यात आला. या पेन्शन यात्रेद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली. एनपीएस पेन्शन हटाव, एनपीएस योजना हटाव, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. ही यात्रा आज सुरू झालेली आहे. ऐतिहासिक भूमी आझाद मैदान मधून सुरू होऊन ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये यात्रा करत पेन्शन संदर्भात जनजागृती करत फिरणार आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की या पेन्शन संघर्ष यात्रेमध्ये सहभाग घेऊन आपला आवाज, जुन्या पेन्शनचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पेन्शन संघर्ष यात्रा येत आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये सहभागी होऊन आपला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला आवाज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवून आपल्या जे हक्काची जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन सरकारकडनं मिळवण्यासाठी आपल्याला आक्रोश करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. एकाच मिशन जुनी पेन्शन.